नमस्कार, पचरंगी फूडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हेज हरियाली बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य घेतलं आहे, टमाटरची प्युरी करून घेतली आहे, पनीर घेतलं आहे, मटर, एक मोठा आलू कट करून घेतला आहे, लसणाच्या 4-5 पाकळ्या ठेचून घेतल्या आहे आणि कांदा, पालक घेतली आहे थोडी, तुम्ही बघू शकता, आणि काही मसाले घेतले आहेत जसं की मीठ घेतलं आहे चवीनुसार, कोरिएंडर पावडर, धनिया पूड घेतली आहे, हळद, तिखट, सगळे जितकं मला लागतं त्या प्रमाणाने घेतलं आहे. अशा प्रकारे आपण साहित्य घेतलं आहे. मी एक भांडं ठेवलं आहे, त्यात थोडं पाणी उकळवलं आणि पालक ठेवते. पालक फक्त एक अर्धा मिनिट ठेवते. जर जास्त वेळ ठेवली तर आपला कलर चेंज होऊन जातो, म्हणजे अशी ग्रीनिश दिसणार नाही आपली भाजी एकदम अशी. त्यामुळे मी ते काढून घेते अशा भांड्यामध्ये, चाळणीमध्ये, जेणेकरून ते पाणी खाली साचल्या जाईल आणि आपल्याला जर गरज पडली पाण्याची तर आपण तेच पाणी यूज करणार आहोत आपण भाजीमध्ये जर गरज वाटली तर. अशा प्रकारे मी त्याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि मी भांडं ठेवलं, त्यामध्ये मी तेल टाकते भांड्यामध्ये आणि तेल गरम झालं की आपण त्यामध्ये हिंग टाकतोय. हिंग झाली की आपण त्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया. असं तडतडलं पाहिजे जिरं आपलं आणि एकदम पण होऊ द्यायचं नाही आहे, जेणेकरून ते जळेल. आणि आपण त्यानंतर कांदा टाकून घेऊया. आणि कांदा आपल्याला असा छान लाल झाला पाहिजे ना, असा म्हणजे थोडा वट, म्हणजे असं थोडा कच्चा नको सोडायला, एकदम असं लाल होतपर्यंत करायचं आहे. काय होईल की जी भाजी बनवू आपली त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाणार, आपल्याला असं कांद्याची टेस्ट येणार नाही. म्हणजे व्यवस्थित कांदा झाला नाही की आपल्याला तो चावतल्या जातो, तसं होणार नाही. त्यामध्ये मी जो आपला लसूण ठेचून घेतला तर तो टाकला आहे आणि सगळे मी आलू कट करून घेतले ते टाकून घेते आणि त्या आलूला सगळं मिक्स करते व्यवस्थित. आणि त्यासोबतच मी मटरला पण टाकून घेते, म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित शिजला जाईल. आणि आलूला आपल्याला खूप असं शिजून घ्यायचं नाही आहे, जर शिजून घेतलं तर काय होईल की ते भाजीमध्ये सगळं मिक्स होऊन जाणार, असे ती प्रॉपर टेस्ट येणार नाही आपली. म्हणून थोडेसे थाडे असे शिजून घेणार आहो. आणि त्यामध्ये मी जी पेस्ट बनवून घेतली आहे टमाटरची ते टाकून घेते आणि छान अशी शिजू देते त्याला, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आणि मग त्यानंतर आपण जे मसाले आहेत आपले, तिखट, मीठ, जे आपण घेतलं आहे काढून प्लेटमध्ये, ते टाकून देऊया. थोडं मी शिजलं की टाकूया, म्हणजे आपलं टमाटर व्यवस्थित शिजून गेलं पाहिजे. आणि हे सगळे मी टाकते आता त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. ही भाजी खूप लवकर बनते. तुमच्याकडे कधी गेस्ट येत असेल तर ही भाजी तुम्ही ट्राय करा, म्हणजे तुम्हाला वेळ लागणार नाही, टेस्ट पण छान होईल, मस्त लागेल. यामध्ये आपण पनीर टाकतोय, पनीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर आपण आपली पेस्ट आहे पालकची ती टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स झालेला आहे, पालकची क्युरी टाकून घेऊया, तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि याला आपण असं खूप वेळपर्यंत शिजवणार नाही आहे, 5 मिनटं ठेवणार आहोत, शिजवणार आहोत आपण त्याला. आणि यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे मसाले यूज केलेले नाही आहे, इवन तेज पत्ता नाही आणि साधा मसाला पण टाकलेला नाही आहे. बघू शकता आपली भाजी अशा प्रकारे रेडी झाली आहे, ते भांड्यामध्ये काढून घेतली आहे. अशा प्रकारे आपली ही भाजी दिसते, ज्यावरती थोडंसं पनीर टाकलेलं आहे. तुम्ही मलाई टाकू शकता, टेस्ट छान लागतं आणि दिसायला छान दिसतं. अशा प्रकारे आपली व्हेज हरियाली रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला खूप आवडेल. यामध्ये आपण कसलाही प्रकारचे मसाले यूज केलेले नाही आहेत. धन्यवाद.